थोडं फ्लिप ओव्हर. बरोबर आहे, बरोबर. सो यू जस्ट थोडस सिम्पल याच्यावरती हे असं ग्रॅज्युअल स्लोप आहे ना, तिकडे हळूहळू येत राहा, देन ट्राय लिटल बिट जस्ट लिटल बम्प यू नो. प्रायव्हेट असं त्यांनी केलं असतं, आपल्याकडे स्क्रीनला कसं असतं ते बनी हिल, मग पण ही लोक पण तुझी मुलं पण चांगली पॅशनेट आहेत, अदरवाईज एवढा वेळ ड्रायव्हिंग करायचं. याला एवढी हाऊस नाहीये, याला लहानाला एवढी हाऊस नाहीये, तो मोठ्या तो बघून बघून तो ही डझंट वॉन्ट टू बॅक ऑफ. हा मोठा होईपर्यंत एकदम पूर्ण अनुभव. हा पण फक्त जरा तेच थोडस हो रे, आणि कधी कधी एक छोटीशी मिस्टेक म्हणजे इंजरी अशी देते फालतू मध्ये कि लाईफ लॉंग होऊन जाते. पॅरालिसिस वगैरे किती यांच्यामध्ये कॉमन आहे खूप, ऑटो ऍक्सिडेंट्स, कारण स्पाइन दबतो बरोबर. मला ना ऍक्च्युली तुझ्याकडे कन्सल्ट करत होतं, लाईक आता रिशीतला मला ब्रेसेस लावायचे आहेत, तर म्हणजे लाईक इज इट आता तो 9th स्टँडर्ड मध्ये वगैरे, तर लाईक त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे मला, म्हणजे काय टॉकिंग टू हिम. Do you see me talking to him? Okay, good. Okay, you know what? Now you can keep asking your questions. I'll say the same thing to him. So, what do you think about it? Invisalign is not. If kids do it, I wouldn't recommend it. Because it depends on the kid to wear it. दुसरं कसं ते बांधलेलं असतं, म्हणजे ते तुमचे ते असे दिसणारे नॉर्मल जे ब्रेसेस ट्रेडिशनल आहेत ते बेस्ट फॉर नाउ, कारण ते इन्व्हिजिलाइन अडल्ट्सला बरे आहेत कारण ते दिसत नाही वगैरे एवढं, पण मग ते किड्सनी घातले नाही ऑलमोस्ट लाईक 22 hours ऑफ द 24 ते लगेच हे होतं. So, तुमचं टायमिंग किती तुम्हाला 12 liters 10 more minutes to go, okay? 10 more minutes to go. तुला पाहिजे लेडीज लोकांना एक राऊंड मारायची, त्यांना मारायची का? हा त्यांना एक मारायची राऊंड.